बाजार समित्यांवर कुणाचा झेंडा? कुणाची सरशी, कुणाची पीछेहाट? ग्रामीण भागाचा कौल कुणाच्या पारड्यात? राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीनं विजयाचा झेंडा फडकवला, तर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी वर्गानं आपला कौल हा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्याचं चित्र दिसतंय. 231 बाजार समित्यांचे निकाल हाती, 127 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचं वर्चस्व, 54 बाजार समित्या भाजप शिवसेना युतीच्या ताब्यात, तर 50 बाजार समित्यांवर इतर आघाड्यांची बाजी. सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, वेरिकोज व्हेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. या इतर आघाड्यांमध्ये भाजप आणि शिंदे गटालाही काही जागा मिळाल्या आहेत. बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा झटका बसला. परळी आणि अंबाजोगाईमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखेंच्या पॅनलचा धुवा उडवला, तर राहतामध्ये विखेंनी थोरातांना पराभवाची धूळ चारून परतफेड केली. कर्जतमध्ये राम शिंदे आणि रोहित पवार गटानं चक्क समसमान 9 जागांवर विजय मिळवला. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी भाजपच्या मदतीनं राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा धुवा उडवला. जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांना पाणी पाजलं. कोंभुर्णामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या पॅनलचा पराभव झाला. साताऱ्यामध्ये उदयनराजेंवर मात करत शिवेंद्र राजेंनी विजयाचा गुलाल उधळला. या निकालावरून आता राजकीय वार प्रहार सुरू झाले. सत्तेमध्ये असलेले केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे, सर्वसामान्याच्या विरोधात आहे. महागाई आणि शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम आज आपण पाहतोय की संपूर्ण राज्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केलं. काही लोक हे आता महाविकास आघाडी वगैरे फटाके फोडतात आहे. महाविकास आघाडी वगैरे काही नाहीये. सर्व गावती तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या विकासाकरता सहकार खात्यामध्ये केलेलं पॅनल आहे. या एपीएमसी निवडणुका एवढ्या महत्वाच्या का असतात त्यावर देखील एक नजर टाकूया. राज्यातील बाजार समित्यांमध्ये तब्बल 50,000 कोटी रुपयांची उलाढाल होते. बाजार समित्या म्हणजे शेतकरी, व्यापारी, अडते, सोसायटी संचालक यांचं नेटवर्क असतं. त्यामुळेच ग्रामीण राजकारणाचा कणा म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातं. राजकारणाला आर्थिक पाठबळ इथूनच मिळतं. ग्रामीण भागातील मतदारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. एपीएमसी निवडणुकांचा निकाल हा ग्रामीण भागातील मतदारांचा कौल मानला जातो. ग्रामीण राजकारणावरची पकड मजबूत व्हावी हाच राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो, आणि त्यासाठी या निवडणुकीत ते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. ब्युरो रिपोर्ट, C24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास.